फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे झाल्यानंतरचा आहे, तर इथे तुम्ही बघू शकता आमची खूप सारी तयारी सुरू आहे, कारण आज मी जाणार आहे माझ्या माहेरी म्हणजेच औरंगाबादला. तर हो, कार्तिक, वरत आणि मी, आम्ही तिघं जण ट्रेननी आज औरंगाबादला जात आहोत आणि खूप एक्साइटेड आहे. आई पप्पा तर खूप वाट बघत आहेत आणि अमित आहे. अमित आम्हाला नंतर जॉईन होणार आहे डायरेक्टली पुण्याला, तोपर्यंत नांदेडमध्ये असणार आहे. तर आम्ही तिघं प्रवास करत आहोत, तर बघूत आमचा प्रवास कसा होतो. मी तुमच्यासोबत पण शेअर करते आणि त्यानंतर आपण औरंगाबादला आई पप्पांना देखील भेटणार आहोत. मुंजीचा जो व्हिडिओ आहे तो देखील मी लवकरच अपलोड करणार आहे, तर तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. संबलपूर पासून नांदेडला आले, आता नांदेड पासून वापस संबलपूरला जाणार आहे. अच्छा, ओके, हो का? आणि तुझी ट्रेन कोणती आहे रे? औरंगाबाद. अच्छा, ओके. जी निघते आमची नंदीग्राम येणार. आणि नंदीग्रामनी तू कोणत्या गावाला चालला आहेस ते? औरंगाबाद. ओके. मी ट्रेन औरंगाबादला जाते. आहे आणि स्टेशनवर गर्दी अशी थोडीफार होती, परंतु ट्रेनला फार गर्दी नव्हती. आणि कार्तिक आणि वरदला तर ट्रेन जर्नी खूप आवडते, त्यामुळे डेफिनेटली आम्ही ही एन्जॉय करू जर्नी. आणि त्याचबरोबर नांदेड ते औरंगाबाद हे जे डिस्टन्स आहे हे 4 तासाचं आहे, त्यामुळे आता संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत आणि आम्ही 4-4.5 तासामध्ये पोहोचत औरंगाबादला. पूर्णा स्टेशनवर आलेली आहे आणि कार्तिकांनी वरत ट्रेन जर्नी एन्जॉय करतात. आणि वरत काय खातो? चिप्स. मजा यायची. माझ्याकडे एकदम शॉर्ट एक्झॅक्टली त्यांच्याकडे एम करत आहे. फायनली आम्ही औरंगाबादमध्ये आलो आहोत आणि आता रात्रीचे ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत, तर खूप जास्त एक्साइटेड आहे. आणि आता घरी आईला भेटूत. आणि मी आज 3 वर्षांनी औरंगाबादमध्ये आलो आहोत, त्यामुळं खूप छान वाटत आहे. याआधी माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस मी औरंगाबादला आले होते. मागे जेव्हा इंडियाची ट्रिप होती त्यावेळेस मी आले होते, तर त्याला ऑलमोस्ट 3 वर्ष झाले, त्यामुळे खूप छान वाटत आहे, खूप मस्त वाटत आहे. आणि आता आम्ही घरी पोहोचूत. हॅलो, फायनली रीच औरंगाबाद. आणि घरी पोहोचल्यावर आम्ही आणि कार्तिक वरद आम्ही एन्जॉय केला आईच्या हातचं छान गरम गरम असं जेवण. काल रात्री आम्ही 10-10:30 औरंगाबादला पोहोचलो. मी, कार्तिक आणि वरद आम्ही तिघंच आलेलो आहोत. आणि आज आषाढी एकादशी आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीचं आपल्याकडे खूप महत्व आहे. आज पंढरपूरला वारकरी पोहोचतात, विठू माऊलीचं दर्शन घेतात. तर आमच्या इथे माझ्या आईच्या घराच्या समोर एक छोटंसं विठोबा रुक्मिणीचं मंदिर आहे, तर आज आम्ही उपवास केलेला आहे आणि आज तिथेच दर्शन देखील घ्यायला जाणार आहोत.
त्यांच्या घरीच आहे, छोटंसं मंदिर आहे. त्या काकू अगदी आम्ही लहान असल्यापासून आमच्या ओळखीच्या आहेत. त्यांच्याकडे पण खूप छान कीर्तन भजन सकाळी होत असतं आणि छान प्रसन्न वाटतं. तुम्ही भारतात आहात तर मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे खरंच खूप छान वाटतं. आज एकादशीच्या निमित्ताने तिथे दर्शन होतंय ही खूप छान गोष्ट आहे. तर आता आम्ही तिथेच दर्शनाला जात आहोत आणि इथे आई आणि मी रेडी झालेलो आहोत. आम्ही समोर विठोबा रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनाला जात आहोत. आज आषाढी एकादशी आहे तर त्यामुळे आम्ही आता दर्शनाला चाललो आहोत. मी तुम्हाला देखील दाखवते मंदिर कसं आहे ते. छोटस छानस मंदिर आहे ते. येस, तर मी तुम्हाला भेटते थोड्याच वेळात तिथे. खूप छान असं दर्शन झाल्यानंतर काकूंशी गप्पा मारल्या आणि छान वाटलं. त्यांना पण खूप वर्षांनी भेटले. अगदी घराच्या समोरच आहे मंदिर आणि काकूंचं घर देखील. पण लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि घरी आल्यानंतर आज उपवास आहे त्यामुळे मस्त गरम गरम असं थालपीठ उपवासाचं ते आम्ही एन्जॉय केलं. वरत खात आहे चोकोस. चोकोस भून आणि चार बिस्किट उलट फोडलं उलट. मून आणि चार बिस्किट नाही चोकोस दूध मध्ये. आणि ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे. ज्या दिवशी पप्पांचे फ्रेंड आहेत ते घरी आलेले तर मी सँडविच सकाळी आम्हाला सगळ्यांना ब्रेकफास्टला बनवलं होतं आणि पप्पा मुंजीचे जे व्हिडिओज आहेत ते काकांना दाखवत आहेत आणि काका म्हणले खूप छान झालेले तर खूप छान वाटलं. आणि माझं चॅनलचं युट्यूबचं सुद्धा सांगत आहेत पप्पा, टीव्हीवर लावलेला असतो. आणि आता सकाळी सकाळी इथे पप्पांचं रुटीन असतं की पप्पा सकाळी सकाळी वॉक घ्यायला जातात. हो ना पप्पा? येस. सिद्धार्थ गार्डन म्हणून आहे इथे जवळ. तिथे पप्पांचा खूप छान ग्रुप आहे आणि तिथे पप्पा रोजच सकाळचं रुटीन आहे की ते वॉक घ्यायला जातात. खूप छान वाटतं. आम्ही मागे समरमध्ये आलो होतो त्यावेळेस वरत देखील रोज जात होता आणि खूप छान वाटतं सकाळी सकाळी. तिथे वातावरणही खूप छान असतं. भरपूर मित्र असतात, भरपूर हसणं होतं, व्यायामही होतो आणि छानच वाटतं. अतिशय 2 ते 2.5 तास मस्त जातात अगदी सकाळी सकाळी. जाऊ शकतो पाऊस नाही पडत आहे. जाऊ टप्पा आबा. आणि त्यानंतर दुपारी लंचमध्ये भेंडी मसाल्याची भाजी बनवली होती. भाजी पोळी वरण भात असं छान जेवण आम्ही एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आत्ता संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही बाहेर निघालो आहोत. तर इथे माझ्या घराच्या जवळच समर्थनगर म्हणून एरिया आहे जिथे वरद गणेश मंदिर आहे. आणि तिथे वरद गणेश मंदिरामध्ये आम्ही अगदी लहान असल्यापासून जातो. आणि त्याचबरोबर माझ्या आजोबांनी देखील तिथे खूप जास्त सेवा केलेली आहे त्यामुळे त्यांच्यापासून आम्ही त्या मंदिरात जातो. आणि ते म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली जी प्रथा आहे ती म्हणून आज पप्पा देखील त्या मंदिरात खूप जास्त सेवा करतात. आई पप्पा दोघं जण आणि खूप जागृत असं दैवत आहे गणेश गणपती बाप्पा. त्यामुळे आम्ही तिथे जात आहोत. आणि हे बघा खूप सुंदर अशी वरद गणेशाची मूर्ती आहे. तर इथे आम्ही संकष्टी चतुर्थीला सहस्त्रावर्तन होत असतं, विनायकी चतुर्थीला देखील होतं. आणि Da
आणि याच्यात समोरच्या बाजूला खूप सुंदर असं अष्टविनायक गणपतीचं दर्शन आपल्याला घडतं. तर याचा हॉल देखील खूप मोठा आहे आणि इथे देखील बरेच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यानंतर दर्शन झाल्यावर आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहोत. तर तुम्ही आता जुलै महिना आहे म्हणून तुम्ही इथे बघू शकता, पाऊस सुरू झालेला आहे आणि वातावरण खूप छान आहे. औरंगाबादला आलो होतो त्यावेळेस बऱ्यापैकी थंड देखील झालं होतं, तर छान वाटत होतं असं वातावरण आणि छान इथे भारतामध्ये आपण असं दर्शन घेऊ शकतो, जी गोष्ट आम्ही स्वीडनमध्ये खूप मिस करतो. कारण आपण दर्शन घेतल्यानंतर मन खूप प्रसन्न वाटतं, खूप रिफ्रेशिंग वाटतं, नवीन एनर्जीनी आपण परत काम करू लागतो. तर खूप छान वाटतं दर्शन घेतल्यावर. आणि अजून एक जी महत्त्वाची गोष्ट आहे जी मी औरंगाबादला आल्यावर करतेच, ती म्हणजे मी इथे माझ्या आजी आजोबा आहेत, आईचे आई वडील, तर आम्ही आत्ता त्यांनाच भेटण्यासाठी जात आहोत, त्यांचाच आशीर्वाद घेणार आहोत आणि मग आम्ही वापस घरी जाऊ. तर आता त्यांच्या घरी आलो आणि त्यांना मुंजीसाठी बोलावलं होतं, परंतु वयानुसार त्यांना प्रवास करणं शक्य नाही, परंतु मामा आलेला मुंजीला, तर खूप छान वाटलेलं.